सांगलीत काल रात्रीपासून पावसाने सांगलीकरांना थोडासा दिलासा दिला आहे आणि कोयना डॅमचा विसर्ग पण कमी झाल्यामुळे कोयना डॅममधून पाणी सोडणे बंद केले आहे. कालपासून आज पाच फुटांनी पाणी पातळी वाढल्यामुळे स्टेशन चौक, राजवाडा चौक, खनबाग, पटेल चौक, मारुती रोड हे पूर्ण जलमय झालाय. प्रशासनाच्या आवाहनानंतर पण लोकांची निष्काळजीमुळे अजूनही लोक अडकले आहेत. त्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्याचं काम रॉयल कृष्णा बोट क्लब सांगलवाडी NDRFची टीम करत आहे. आज रात्रीपर्यंत पाणी पातळी कमी होण्याची शक्यता आहे. पोलीस टाइम्स प्रतिनिधी मोहम्मद इरफान केडिया, जिल्हा प्रमुख विजय तिकोटी. आता आपण सांगलीत SFC मॉल, त्याचा तुम्ही बघू शकता SFC मॉल पशी आहे. आता आपण काल प्रशासनाच्या सांगण्याच्या हिशोबानं पाण्याची पातळी 49 थांबणार होती, परंतु ते काही न थांबून आज सकाळी पाण्याची पातळी 55 गेलेली आहे. आणि हे 55 जी पातळी गेलेली आहे त्यामुळं सिटी पोस्टचा पूर्ण एरिया आणि SFC मॉल आणि त्याचा पुढेपर्यंत पाणी पसरलेलं आहे. तुम्ही हे पूर्ण बघू शकताय, हे पूर्ण एरिया जळमय झालेला आहे. आता हा आपल्या डाव्या साईडला रिलायन्स मॉल, जे SFC मॉल आहे, त्याच्या बेसमेंटमध्ये तुम्ही पाण्याचा प्रवाह किती जोरात आहे ते तुम्ही बघू शकताय.